सांगली बांबवडे शेतात मगर आढळली वनविभागाकडून मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं सांगलीच्या पलूस तालुक्यातील बांबवडे येथे केळीच्या शेतात रात्री मगर आढळून आली अरुण पाटील यांच्या शेतात ही मगर आढळून आली आणि ही मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती तर गेल्या काही दिवसांपासून शेतातील विहीर हा या मगरीचा अधिवास होता रात्री अचानक ही मगर विहिरीतून बाहेर केळीच्या शेतात आली तेथील नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिली यावेळी कडेगाव पलूस वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरा वनरक्षक पलूस आणि कर्मचारी स्टाफ यांनी वन्यजीव बचाव टीम यांच्या मदतीनं मगरीचं रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली